प्रतीक्षा महा 24 न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करते. पाहूया आजची बातमी. तपोवन रस्त्यावरील घटना, भीषण आगीत 7 गाळे खाक. नगर दिनांक 7 येथील तपोवन रस्त्यावर एका ओपन प्लॉट मध्ये बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या गाळ्यामध्ये आग लागून मोठे नुकसान झाले. शनिवारी दुपारी 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी हजर होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मनपाच्या अग्निशमन बंबासह MIDCच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. आग मोठी असल्यामुळे शेजारी असलेले 6 पैकी सुमारे 4 गाळे आगीत पूर्णपणे भस्मसात झाले. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान आग लागल्यामुळे या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर दुसरीकडे काही स्थानिक नागरिक, दुकानदार, नगरसेवक सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दुकानातून सामान वाचविण्यासाठी नागरिकांना सहकार्य केले. नागरिकांची गर्दी वाढत असल्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे तोफखाना पोलिसांनी काही प्रमाणात बळाचा वापर करून नागरिकांना पांगवले. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सूरज मेढे आदींसह तोफखाना पोलिसांचे कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत बाजूला करत होते. सुमारे 2 ते 2.5 तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत रामेश्वर ट्रेडर्स, श्रेया लेडीज शॉपी यासह आणखी 2 ते 3 दुकानांचे मोठे नुकसान झाले. शेजारील दुकानाला आगीची झळ बसण्यास सुरुवात झाल्यामुळे स्थानिक नागरिक, नगरसेवक व पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदत करून दुकानातील साहित्य वाचवण्यासाठी प्रयत्न केले.